या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी व मूलभूत अधिकारासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनास दलित न्याय शोषित वंचित समाजाला सोबत घेऊन जगण्याच्या विकासाचा स्वातंत्र्याचा आणि सहभागाचा अधिकार मिळवण्यासाठी जन आंदोलन उभं करणार असल्याचं प्रतिपादन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे महासचिव अशोक बब्बण यांनी केलंय। भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं 29 ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब कानगुडे यांच्या संयोजनाखाली पंढरपुरात तर मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी सोलापुरात समाज कल्याण केंद्र येथे यशवंत फडतरे यांच्या संयोजनाखाली एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। सोलापुरातील शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शब्बन बोलत होते। या शिबिरात बालाजी कोपटवार नांदेड हे म्हणाले, त्याबरोबरच आझाद हिंद ट्रस्टचे विश्वस्त अल्लाउद्दीन शेख यांनी सामाजिक समता आणायची असेल तर देशातील स्त्री सक्षम झाली पाहिजे असंही प्रतिपादन केलं। या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ सोलापूर येथील जन आंदोलनाचे कार्यकर्ते प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी यशवंत फडतरे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कानगुडे गणेश बोड्डू सुहेल शेख सिद्धाराम नंदरगी मार्था असादे लक्ष्मी लोंढे सुनीता गायकवाड शोभा गायकवाड लक्ष्मी जाधव सतीश शिरसिल्ला इत्यादींनी परिश्रम घेतले। मार्था असादे यांनी सूत्रसंचालन केलं तर शेवटी गणेश गुड्डू यांनी आभार मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।